चर्चा प्रार्थना असेल तर सेमीफायनलचा सामना चालू होतो या ठिकाणी। गोलंदाजी मार्कवर, कर्णधार स्वतः सोनी, तर स्ट्राइक कुणाल गावंड हा मैन ऑफ द सीरीजच्या सुद्धा लढतीमध्ये आहे आणि आज मैन ऑफ द सीरीजचा प्राइज जो फ्रीज आहे जो ओपन झालेला आहे त्याच्याकडे सुद्धा लक्ष असेलच, नक्कीच लक्ष असेल। पण कुणाल गावंड एक इंटरव्यू मध्ये सांगितलं होतं की त्यांनी की मी फक्त जसे माझी टीम कशी जिंकेल आणि माझा परफॉर्मन्स कसा चांगला होईल याकडे लक्ष देतोय आणि आज सुद्धा त्याला त्याच करावं लागेल कारण सेमीफायनलचा सामना आहे। तो सामना जिंकला तर फायनलचं तिकीट आपोआप एक खुलं होईल, त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहे। तर मॅचला सुरुवात होते आहे, गोलंदाजी मार्कवर येत आहे सोनी, तर बॅटिंगसाठी वंडर बॉय ऑफ वराळी कुणाल गावंड, नॉट स्ट्राइक गेला कुलदीप, उत्कृष्ट असे फलंदाज कुणाल गावंड आणि स्ट्राईक घेतलेली आहे। पहिला चेंडू थोडा सा हलके साइड ग्लास केला होता आणि त्या ठिकाणी तितकं सुंदर क्षेत्ररक्षण झालं होतं आणि मिस फील्ड झाले क्षेत्ररक्षण, वेगळा थ्रो मारण्याचा प्रयत्न होता, त्यानंतर मात्र चार धावा पंचांनी धावा घोषित करायच्या आहेत। हॅलो, पंचांचा निर्णय हा अंतिम असेल, दोन्ही संघांनी आपापल्या क्षेत्ररक्षणाकडे जायचंय, पंचांचा निर्णय असेल, पंच जो निर्णय देतील तो दोन्ही संघांना मान्य करावा लागेल। कुणाल गावंड तुम्ही कोणीही आपापसात वादविवाद घालायचा नाहीये, पंचांचा निर्णय अंतिम राहील, पंच जो निर्णय देतील तो फायनल राहील। सोनी सोनी चाचा कुणाल गावंड आपल्याला नम्र विनंती आहे की पंचांशी वादविवाद करू नये, पंच जो निर्णय देतील तो दोन्ही संघांना मान्य करावा लागेल, पंच कोणाच्याही फेवर मध्ये डिसिजन देणार नाही, पंचांचा जो निर्णय बरोबर वाटेल पंच तो निर्णय देतील आणि दोन्ही टीमला आज निर्णय मान्य करावा लागेल। 22 च्या 5 धावा दिलेल्या आहेत पंचांनी, कुणाच्या नावावरती 5, टोटल 5 धावा आल्यात या पहिल्या चेंडूवरती। पंचांचा दोन जो निर्णय असेल तो दोन्ही संघांना कर्णधारांना मान्य करावा लागेल। तर स्ट्राईकला कुलदीप, दोन्ही संघांना नम्र विनंती आहे की कृपया मंडळाला सहकार्य करायचं आहे, पंचांचा जो निर्णय असेल तो अंतिम असेल याची नोंद घ्यायची आहे। कुणाल गावंड सोनी चाचा दोघांनाही सुद्धा नम्र विनंती आहे, पंचांचा निर्णय अंतिम राहील आणि दोघे तुम्ही आयकॉन प्लेअर आहात हे लक्षात घ्या, आयकॉन प्लेअर कडून ही अपेक्षा नाही। यावेळेला विकेट करण्याचा प्रयत्न होता आणि झेल त्या ठिकाणी सुटतोय, पॉवर प्लेच्या बाहेर जाऊन झेल घेण्याचा प्रयत्न होता आणि येत आहे धावा 4 चौकार कुलदीप यादव निषाद यांच्या बॅट मधून। पुन्हा एकदा गच्चा असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। सोनी कुलदीप यांच्यासाठी यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न होता मात्र त्या ठिकाणी फाईन लेगच्या दिशेने चेंडू मार्गस्थ झाला होता, थोडस क्षेत्ररक्षणामध्ये थोडस फंबल झालं होता। दोन धावा पूर्ण करतायत कुणाल गावंड आणि कुलदीप, तर दोन धावा मिळतात आणि या दोन धाव्यांच्या मदतीने संघाची पुन्हा एकदा सरशी होईल, संघाची धाव संख्या होईल ती 11। आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत, उत्कृष्ट अशी बॅटिंग करताना कुणालची टीम आणि हा लागलाय सिक्सर कुलदीप निशान यांच्यात, अतिशय गुड वर्क करताना
काय बोला बघ झालं की आणि आल्यात सहा धावा कुणाल खूप अपेक्षा आहेत गुड बॅटिंग कम ऑन कीप इट अप अतिशय सुंदर असा षटकार आपल्याला पाहायला मिळालेला आहे कुलदीप यादव याच्या बॅट मधून पुन्हा एकदा षटकार मारण्याचा प्रयत्न पण आणि एक हातात एक हाती जेल घेतलेला आहे काय बात आहे अतिशय सुंदर जेल घेतला होता एक हात फ्रॅक्चर असताना एक हाती जेल घेतलेला आहे सुजित याने आपल्या संघासाठी आणि कुलदीप हा बाद झालेला आहे मात्र जी खेळण्याची जिद्द होती ना ती जिद्द मनात असली तर तुमच्या नशिबात नसलेल्या गोष्टींचं सुद्धा दार उघडू शकतं तशी जिद्द दाखवली आणि या ठिकाणी झेल घेतला होता नवीन फलंदाज जितेंद्र पाटील आले होते त्या ठिकाणी पॉईंटच्या दिशेने हलकेसा ग्लान्स केला होता एक धाव मिळाली होती एका धावेने संघाची धावसंख्या पुढे जाईल संघाची धावसंख्या होईल 18 एक षटकाच्या समाप्तीनंतर ज्या खेळाडूंचं जेवण राहिलेलं असेल कृपया करून त्या खेळाडूने जाऊन जेवण घ्यायचं आहे जेवणाची वेळ थोड्याच वेळ संपवण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे म्हटल्यास सुपर ओव्हर खेळवली जाईल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची तर पहिलं षटक समाप्त होत आहे धाव संख्या झाली होती 18 कुलदीप निषाद चांगली बॅटिंग करत होते मात्र तितका सुंदर झेल फाईन लेगच्या स्वरूपात घेतलाय सुजित यांनी आणि एक चांगली कौतुकास्पद बाब आहे की त्यांनी जरी हाताला थोडीशी जखम झाली तरी मात्र आपली एक छाप सोडली या स्पर्धेमध्ये काल सुद्धा एक साई प्रसाद मयेकर यांचा सुंदर झेल घेतला होता त्यांनी आणि आता जरी जखमी असली तरी मैदानात उतरले आहेत आणि खेळण्याचा एक धाडस केलाय मैदानामध्ये तर एक षटक समाप्त होत आहे धाव संख्या झाली ती 18 जितेंद्र पाटील जे एक विकेट गेल्यानंतर बॅटिंगसाठी आले आहेत आपल्या मंडळाला जे वेळोवेळी सहकार्य करत असतात असे एक किरण नागवेकर यांनी सुद्धा आपल्या मंडळाला भेट दिलेली आहे श्री स्वामी समर्थांचे भक्त श्री किरण नागवेकर जे मंडळाला दरवर्षी काही ना काही स्वरूपात जे सहकार्य करत असतात त्याबद्दल विश्वमित्र क्रीडा मंडळ त्यांचे शतशः आभार व्यक्त करीत आहे जे सहकार्य करत आहेत आणि सहकार्य करत राहतील अशीच अपेक्षा आहे श्री स्वामी समर्थांकडे धन्यवाद तर आता मात्र एक चांगलं बॅटल रंगेल कारण बॅटिंग बॅटिंगसाठी जितेंद्र पाटील आहेत तर बॉलिंगसाठी सुजित जे एका हाताने चांगली गोलंदाजी करतायत झेल पकडतायत जरी जखमी झाल्यासाठी आपला 100% कमेंटमेंट जी काय असते ती मैदानाच्या आतमध्ये देत आहेत आणि आता बॉलिंगसाठी दाखल झाले आहेत कर्णधारांनी विश्वास दाखवलाय त्यांच्यावरती नक्कीच या षटकामध्ये त्यांच्याकडून चांगल्या अपेक्षा असतील यावेळेला जितेंद्र पाटील यांचा मोठा फटका होता आणि त्या ठिकाणी झेल घेतलाय आणि सुजित गुप्ता नावाचा एक गोलंदाजी मधलं वादळ आलंय आणि जितेंद्र पाटील बाद झाले आहेत सुंदर गोलंदाजी करतायत अभिषेक
पारकर यांच्याकडून सुजित गुप्ता साठी एक ऑफर आलेली आहे. जर दोन विकेट घेतल्या तर रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे सुजित गुप्ता यांच्यासाठी. एक विकेट झालेली आहे, अजून एक विकेट घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक सुजित गुप्ता यांच्यासाठी आलेलं आहे अभिषेक पारकर यांच्याकडून. आकाश पारकर यांनी आणि दुसरा गडी बाद होतोय जितेंद्र पाटील यांच्या स्वरूपात 18 धावसंख्येवरती. दोन्ही गडी चांगले गडी बाद केलेले आहेत. सुजितने पहिल्या मगाशी जेल घेतला होता आणि आता स्वतःच्या चेंडूवरती सुद्धा एक विकेट घेतलेली आहे. अतिशय सुंदर सुजित याची कामगिरी आपल्या संघासाठी. माझ्या मते त्यांचे ओनर श्री सत्यवान पाटील त्यांची कामगिरी पाहून खूप खुश झाले असतील. या ठिकाणी नवीन फलंदाज चंदू निषाद कुलदीप निषाद यांचे बंधू बॅटिंग साठी आले आहेत आणि वर्ल्ड स्ट्रायकर्स हा संघ आता थोडासा कठीण परिस्थितीत आहे. फाईन लेगच्या दिशेने चेंडू टटवला होता, एक धाव मिळाली, एका धावीने संघाची धावसंख्या पुढे जाईल. संघाची धावसंख्या होईल ती 19. पण अजून ही कुणाल गावंड उर्फ विराट कोहली मैदानामध्ये उपस्थित. 19 धावा झाल्यात. कुणाल गावंड यांना परिस्थितीतून मार्ग काढावा लागेल. थोडासा संघ बॅकफुटला आलाय, त्याला फ्रंट फुट. कुणाल गावंडसाठी एक नवीन ऑफर आलेली आहे. प्रत्येक सिक्सला त्यांना 100-100 रुपये विशाल भाटकर आणि किरण नागवेकर करून 200 रुपये लागू झालेले आहेत 100-100 प्रमाणे. कुणाल गावंड क्या बात आहे, एक यश त्यांच्या मागे फिरून फटका मारला होता, डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर फेकून दिलाय आणि 7 धावा पुन्हा एकदा मिळतील. या 7 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या होईल ती 25. 25 धावा झाल्यात. कुणाल गावंड यांना शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहावं लागेल कारण हा सामना खूप महत्वाचा आहे. कारण वर्ल्ड प्रीमियर लीगची प्रत्येक खेळाडू एक ज्या चातकासारखी वाट पाहत असतो. वर्षातून एकदा ही स्पर्धा होते, त्यासाठी एक प्रत्येक खेळाडूची प्रत्येक संघ मालकाची प्रत्येक आयोजकांची त्याचप्रमाणे सर्वांची प्रतिष्ठा एक पणाला लागते. त्यामुळे या स्पर्धेमधील कुणाल गावंड आजच्या इनिंग मधील बॅटिंग एक चांगली बॅटिंग करावी लागेल कारण ऑलरेडी 2 विकेट तंबूत परतले आहेत. तर नवीन फलंदाज त्यांच्या साथीला आला आहे चंदू यांच्यासोबत खेळताना कुणाल गावंड यांना शेवटपर्यंत किल्ला लढवावा लागेल आणि आपल्या संघाला सुस्थितीत न्यायचा एक प्रयत्न आहे, तो प्रयत्न मात्र यशस्वी करावा लागेल. पुढचा चेंडू सुजित यांचा, याही वेळेला तसाच खेळण्याचा प्रयत्न होता मात्र त्या ठिकाणी 2 धावा यशस्वी पूर्ण केल्या आहेत आणि चांगला रनिंग बिटवीन द विकेट. वेल डन कुणाल गावंड, चांगला एक बॅटच्या रडांमध्ये चेंडू आला नव्हता मात्र थोडस यष्ट्यांच्या मागे मिसफील्ड होते आणि त्या मिसफील्डचा फायदा मात्र चांगला होतोय वर्ली स्ट्रायकर या संघाला. या 2 धावा मिळत आहेत, संघाच्या खात्यात ऍड होतील आणि संघाची धावसंख्या होईल ती 27. कुणाल गावंड अतिशय सुंदर फलंदाज आणि याच्या प्रत्येक षटकारासाठी इथे प्राइस लागली आणि पुन्हा एकदा सी मा रे का पाल. अतिशय सुंदर फलंदाजी कुणाल गावंड याची आपल्या संघासाठी. प्रत्येक षटकारांसाठी त्यांना 100 रुपयाचं पारितोषिक आहे. किरण नागवेकर आणि विशाल भाटकर यांच्याकडून 100-100 रुपये. 200 200 दोन षटकार झालेले आहेत आणि 400 रुपये लागू झालेले आहेत. अतिशय सुंदर प्रत्येक षटकारांना पारितोषिक आहे कुणाल गावंड याच्या. 2 षटकार झालेला आहे. अतिशय सुंदर फलंदाजी कुणाल गावंड यांची आपल्या संघासाठी. पाहूया पुढचा चेंडू आणि सामना करेल कुणाल गावंड. तर सुंदर षटकार मारला होता या चेंडूवरती, खरतूच समाचार घेतला होता आणि धाव संख्या होती ती 34 धावा झाल्यात आतापर्यंत. षटक किती झाले, 2 ना? 2 षटक संपलेले आहे. धावसंख्या झालेली ती 34. 2 षटकांच्या समाप्तीनंतर वर्ली स्ट्रायकर या संघाची धावसंख्या झाली ती 34. चांगली फलंदाजी करत आहेत आपल्या संघासाठी. एक 2 उत्तुंग षटकार ठोकले या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती जरूर विकेट आला होता
तदनंतर मात्र पायच झालं तर एक चांगली धुरा सांभाळली आपल्या संघाची। तर दोन षटक समाप्त झाली आहेत, धावसंख्या झाली आहे ती 34। चांगली फलंदाजी करतायत आपल्या संघासाठी कुणाल, आणि तितकी चांगली फलंदाजी करावीच लागेल कारण एक चांगला सामना आहे। जर फायनलसाठी फायनलची मॅच खेळायची असेल तर हा सामना जिंकणे दोन्ही संघांसाठी एक महत्त्वाचं ठरेल। त्याच्यामुळे दोन्ही संघ एक कसोशीने प्रयत्न करतायत, आपली प्रतिष्ठा जेवढे प्रयत्न असतील तेवढे प्रयत्न मात्र पणाला लावतायत आणि मैदानाच्या आतमध्ये आपले एफर्ट्स लावतायत, त्यामुळे हा सामना त्यांना जिंकणे आवश्यक असेल। नवीन गोलंदाज कपिल यादव। कुणाल गावंड आपल्यासाठी जी ऑफर होती ती संपलेली आहे, ती गेल्या षटकासाठीच होती। दोन षटक आपण दोन षटकार मारलेले आहेत, त्याचं प्राईज आपल्याला मिळेल। पुन्हा एकदा कुणाल गावंड आणि अवांतर धाव, धावसंख्येत वाढ। खूपच बाहेर चेंडू, पंतांचा इशारा येतो यस इट इज वाइड आणि वाइड ने एक धाव ऍड होईल, धाव संख्या होईल ती 35। तर एक महत्वाची सूचना असेल की वर्ली चॅलेंजर आणि वर्ली किंग आपण टॉस साठी यायचं आहे। यानंतर होणारा सामना वर्ली किंग्स विरुद्ध वर्ली चॅलेंजर्स। कुणाल संघाच्या कर्णधारांना नम्र विनंती आहे की नाणेफेकीच्या कॉल साठी व्यासपीठाजवळ उपस्थित राहायचंय। कुणाल गावंड स्ट्राईकला एक चांगली आणि संयमी अशी फलंदाजी करावी लागेल। हाही चेंडू चांगला होता, त्या ठिकाणी मात्र थोडस बीट झाले आहेत यष्टीरक्षकाच्या आता चेंडू विसावतोय। पहिल्या चेंडूवरती जरूर वाईड आला होता, एक चांगला कमबॅक करणारा चेंडू होता आणि कपिल यादव हे सुद्धा एक चांगले कसलेले अष्टपैलू खेळाडू आहेत, त्यांच्याकडे सुद्धा चांगले प्रतिभा आहे, चांगली बॅटिंग करतात, चांगली गोलंदाजी करतात, तितकं सुंदर क्षेत्ररक्षण म्हणजे तिन्ही फॉर्मॅटमध्ये आपल्या 100% कमेंटमेंट देताना आपल्याला दिसत आहेत। तर कुणाल गावंड थोडस विचारपूर्वक बॅटिंग करावी लागेल। एक चेंडू झाला या षटकातील, धावसंख्या झाली ती 35। कपिल यादव पुढचा चेंडू तर बॅटिंगसाठी कुणाल। याही वेळेला जो सापळा लातला होता त्या सापळ्यामध्ये कुणाल गावंड यांची विकेट घेतली आहे आणि सुंदर झेल त्या ठिकाणी कुणाल गावंड नावाचं वादळ संभवलं जात आहे। वर्ल्ड विश्वमित्र क्रीडा मंडळातर्फे मी हार्दिक आभार व्यक्त करतो की ज्यांनी जे सहकार्य आमच्या मंडळाला केलेलं आहे त्यासाठी विश्वाल मित्र मात्रे यांचे सुद्धा मंडळातर्फे हार्दिक आभार। मंडळ तुमचे शतशः ऋणी आहे, धन्यवाद। तर कुणाल गावंड नावाचं एक मैदानाच्या दिशेने वादळ आलं होतं, ते वादळ कुठं देश मावण्यात यशस्वी होतोय कपिल आणि जो सापळा रचला होता त्या सापळ्यामध्ये रिव्हर्सचा पवित्रा घेताना बाद झाले आहेत आणि कुणाल गावंड नावासारखं एक मोठा गडी बाद करण्यात यशस्वी होतोय तो कपिल। नवीन फलंदाज येतोय तो रुपेश, धावसंख्या झाली आहे ती 35-35 या धावसंख्येवर तिसरा गडी बाद होतोय। चांगली गोलंदाजी करतो मात्र कुठेतरी मनामध्ये रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, धाव वाढण्याचा वेग होता त्या वेगाला कुठेतरी आवर घातलाय, लगाम लावलाय कपिल यांनी आणि तिसऱ्या षटकासाठी त्यांना 5 आमंत्रित केलं होतं त्यावरती मात्र ते खरे उतरले आहेत। नवीन फलंदाज रुपेश टेमकर। रुपेश याला पारितोषिक आलेलं आहे की जर त्यांनी दोन षटकार मारले तर रवी यादव यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक त्यांच्यासाठी आलेलं आहे। दोन चेंडू झालेत 35 वर तिसरा गडी बाद होतोय, आता स्ट्राईकला खेळण्यासाठी सज्ज होतील रुपेश। अतिशय सुंदर गोलंदाजी, तेज धार सुंदर गोलंदाजी करते आपल्या संघासाठी कपिल। सुंदर चेंडू होता, थोडासा मनाला मध्ये विचार करणारा लावणारा चेंडू होता, बॅटचा आणि बॉलचा काहीच संबंध आला नव्हता
आणि एक निर्धाव चेंडू पुण्यात टाकता यशस्वी होतोय. मागच्या षटकात जरूर जास्त धावा आल्या होत्या, त्याचा कुठेतरी एक बॅकलॉग धावा भरून काढण्याचा प्रयत्न करतायत कपिल. 35 या धावसंख्येवर धावसंख्या स्थिरावली आहे. थोडस प्रयत्न करावे लागतील. कुणाल गावंड बाद झाल्यानंतर एक थोडस प्रेशर असेल, ते प्रेशर रिलीज करावं लागेल, प्रेशर हटवावं लागेल. दोन्ही संघ बलाढ्य असे संघ आणि हा उपांत्य फेरीचा सामना रोमांचक असा सामना. आई चंडू खूप वेगाने टाकला, खूपच वेग होता, मात्र वेगावरचं नियंत्रण कुठे तरी सुटतंय आणि त्या नियंत्रणाचा फायदा होतोय बोली स्ट्रायकर या संघाला. व्हाईटच्या स्वरूपात एक धाव मिळते, धावसंख्या एक ने पुढे जाईल, धावसंख्या होईल ती 36. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना एक चांगला टार्गेट सेट करावं लागेल, कारण समोरच्या संघामध्ये सुद्धा चांगले खेळाडू आहेत आणि चांगले खेळाडू चांगला भरणा चांगले ऑलराऊंडर आहेत, त्यामुळे एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल हा सामना जिंकायचा असेल तर. सिद्धेश तुला काय वाटतं की किती स्कोर झालं पाहिजे वर्ल्ड स्ट्रायकर्सच्या संघाचा, जर तो संघ विजयी आपल्याला व्हायचा असेल तर किती स्कोर होईल? यावेळेला फाईन लेगच्या दिशेने चेंडू टटवलाय आणि त्या ठिकाणी खेळाडू येईल, एकच धाव मिळेल, धावसंख्या एक ने पुढे जाईल, धावसंख्या 37 होईल. तर बरोबर तू सांगितल्याप्रमाणे संदेश की ही जर मॅच वर्ली स्ट्रायकर या संघाला जिंकायचं असेल तर 65 ते 70 वरती धावसंख्या उभारावी लागेल, कारण समोरच्या संघात सुद्धा चांगले फलंदाज आहेत, शेवटच्या क्षणापर्यंत येऊन चांगली फलंदाजी करू शकतात. तर 65 ते 70 आसपास मात्र धावसंख्या उभारावी लागेल. बरोबर 65 ते 70 धाव हव्याच, कारण कोण करणार याच्यावरती अवलंबून आहे. अजून चंदू निषाद तर आहे मैदानावरती, अजून चांगली बॅटिंग ऑर्डर आहे, अजून 2-4 खेळाडू असे आहेत की ते शेवटच्या क्षणाला येऊन सुद्धा हाणामारी करू शकतात, धावसंख्या चांगली उभारू शकतात. एक धाव मिळते मात्र एका धावेच्या मदतीने संघ पोहोचेल तो. अजूनही स्ट्रायकर संघातील वैभव इंदुलकर मैदानात यायचं बाकी आहे, ज्याने ह्या आधीच्या सामन्यात चौकार मारून आपल्या संघाला विजयी केलं होतं बनवारीच्या गोलंदाजीवरती. 4 चेंडू आणि 4 चौकार ठोकले होते त्या मॅच मध्ये. तर अजूनही वैभव इंदुलकर असतील, त्यानंतर अजून खूप बॅटिंग ऑर्डर मागे आहे, त्याचे चाहते सुद्धा त्याची वाट पाहत आहेत. ओमकार कोकणकर सुद्धा या संघामध्ये आहेत, त्यांच्याकडे सुद्धा चांगली क्षमता आहे की ते लांबच लांबवरचे षटकार मारतात. यासाठीच तर संकेत मोरे यांनी आपल्यासाठी आपल्या संघामध्ये चांगल्या खेळाडूंचा भरणा केलाय. तर पुढचा चेंडू कपिल यांचा रुपेश साठी. यावेळेला एक आगळावेगळा खालण्याचा प्रयत्न होता, मात्र त्या ठिकाणी चोरटी धाव येत आहे. कपिल यादव चांगली कसोशीनी गोलंदाजी करतायत, या षटकामध्ये थोडस कुठेतरी चांगलं कमबॅक केलाय, जास्त धावा येऊ दिलेल्या नाहीत आणि धावसंख्या एक ने पुढे जाईल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती. सुंदर गोलंदाजी कपिल याची आपल्या संघासाठी. वर्ल्ड स्ट्रायकर थोडा दडपणाखाली आता आलेला आहे, ते त्यांचे को ओनर संकेत मोरे यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळते. यानंतर येणारा जो खेळाडू असेल वैभव इंदुलकर. 39 धावा झाल्यात, 2 षटकात 34 धावा झाल्या होत्या आणि या षटकात फक्त 5 धावा दिल्या आहेत. तर अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि 12 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील. 2 षटकात 34 धावा असताना सुद्धा 3 षटकात 39 धावा, म्हणजे 3 षटकात फक्त 5 धावा आलेल्या आहेत. चांगली अशी गोलंदाजी केलेली आहे कपिल याने आपल्या संघासाठी आणि फक्त 5 धावा दिलेल्या आहेत. कुणाल गावंड आउट झाल्यानंतर अतिशय बिकट परिस्थिती झालेली आहे वर्ली स्ट्रायकर्स या संघाची. 3 षटक संपलेले आहे, धावसंख्या झालेली आहे ती 39. कमीत कमी 65 ते 70 धावसंख्येचा पल्ला पार पाडावा लागेल, नाहीतर गोलंदाजीवरती तुम्हाला खूप दबाव असेल वर्ली स्ट्रायकर्स या संघाला, याची नोंद घ्यायची. भावेश गोलंदाज भावेश. तर 4th षटकासाठी आमंत्रित केले भावेश ठक्कर. तर बॅटिंगसाठी रुपेश यांना आणि
चंदू यांना एक मोठ्या हाणामारीच्या षटकात या दोन हाणामारी करावी लागेल दोन षटकांमध्ये. यानंतर होणारा सामना वर्ल्ड चॅलेंजर्स विरुद्ध वर्ल्ड किंग्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांना नम्र विनंती, त्यांनी व्यासपीठाजवळ उपस्थित राहायचं आहे. आपला नाणेफेकीचा कॉल थोड्याच वेळात उडवण्यात येईल याची नोंद. एक धाव मिळते, धाव संख्या होती ती 40. अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी असेल. चंदू निषाद यांना सुद्धा आता मात्र हात खोलावे लागतील, कारण धावसंख्या थोडीशी स्थिरावली, मंद झाली आहे धावसंख्या. तो मंद झालेला आलेख मात्र झपाट्याने वाढवावा लागेल येणाऱ्या 11 चेंडूंमध्ये. आणि सुंदर असा चमत्कार चंदू याचा प्रयत्न आणि आ झेल सुटलेला आहे. गच्चाचं क्षेत्ररक्षण, एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि हा अयशस्वी प्रयत्न. एक धाव मिळेल, सुंदर क्षेत्ररक्षण. एकच काय, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र मोठा फटका जरूर मारला होता, त्यातून झेल सुटतोय आणि झेलाचं रूपांतर मात्र चांगलं होऊ शकलं नाही त्या ठिकाणी. एक धाव मिळेल, थोडस क्षेत्ररक्षण कुठेतरी कमी पडतंय या संघाचं. क्षेत्ररक्षण एक एक्स फॅक्टर असेल, कारण तुम्ही जरी बॅटिंग बॉलिंग चांगली झाली नाही तरी तुम्ही क्षेत्ररक्षण तुमचं चांगलं असेल आणि एक दोन धावा जरी अडवल्यात तरी त्या शेवटच्या क्षणाला धावा उपयुक्त ठरतात. धावसंख्येचा जोर जरा वाढवावा लागेल. षटकार मारण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा निर्धाव धावाचा चेंडू आणि हा धावचित. त्याचा विकेट मात्र दान केलाय, कारण बॅटला बॉल काही लागत नव्हता, त्याच्यामुळे हा विकेट थोडासा सॅक्रिफाईस करणे एक महत्वाचं होतं. तर आता मात्र नवीन फलंदाज बॅटिंगसाठी येईल, ओमकार पोपळणकर. थोडीशी धावसंख्या मात्र मंद चालली आहे. पुढील फलंदाज ओमकार, वर्ल्ड स्ट्रायकर्स या संघाची स्थिती परिस्थिती थोडी बिघडलेली आहे. दोन षटकात 34 धावा असताना सुद्धा तिसऱ्या षटकात फक्त 5 धावा आलेल्या आहेत, 41 धावा झाल्या आहेत आणि आता ह्या षटकात 2 धावा अजूनपर्यंत आलेल्या आहेत. नवीन फलंदाज ओमकार, स्ट्राईकला चंदू, भावेश यांचा पुढचा चेंडू या षटकातील. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, थोडासा बाईच एक बाईच स्वरूपात एक धाव येते. एका धावेने संघ पुढे जाईल, संघाची धाव संख्या होईल ते 42. थोडस दडपण असेल, ते दडपण मात्र थोडस झुगारावं लागेल या सामन्यामध्ये. थोडस दोन षटक 34 धाव होते, त्यानंतर मात्र एक चांगला कमबॅक केला या गोलंदाजांनी. खास करून कौतुक करावं लागेल ते कपिल यांचं. आणि त्यानंतर आता भावेश ठक्कर सुद्धा त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून थोडासा प्रयत्न करतात, समोरच्या संघाची कशी धावसंख्या रोखेल आणि कसं कमीत कमी टार्गेट सेट आपल्या समोर होईल, जेणेकरून आपल्याला बॅटिंग करताना जास्त अडथळा येणार नाही, जास्त आपल्याला प्रेशरमध्ये क्रिकेट खेळावं लागणार नाही. यावेळेला फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, मात्र मोठ्या फटकात कन्वर्ट करू शकले नव्हते. एकच धाव मिळेल, धावसंख्या होईल ती 43. 43 धावा झाल्यात. थोडस मनामध्ये काहीतरी एक माइंड सेट करावा लागेल, कारण अजूनही 50 धावा सुद्धा झाल्या नाहीत. नाव सांगितलं ती 43. चंदू यांना सुद्धा एक चांगली फटकेबाजी करावी लागेल, वन डाऊनला जरूर आले आहेत. जितेंद्र पाटील बाद झाल्यानंतर आले आहेत. थोडस कुठेतरी संघ दडपणामध्ये आहे. भावेश ठक्कर बॉलिंगसाठी, बॅटिंगसाठी चंदू. यष्टांच्या खूपच बाहेर, पंतांचा इशारा येतो हा वाईट चेंडू असेल, तर वाईडने एक धाव ऍड होईल आणि एका धावेच्या मदतीने संघ पोहोचेल तो 45 या धावसंख्येवर. चुकीच दुरुस्ती 44 धावा झाल्या आहेत.
हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि त्या ठिकाणी झेल घेतलाय, झेल बाद होताय चेंडू। चांगली गोलंदाजी करतोय भावेश आपल्या संघासाठी, रोकून ठेवलंय मात्र। तर चेंडू निषेध बाद होता है, थोड़े चाचपड़त खेलत होते मात्र मोटा फटका मारनेशिवा गत्यंतर नव्हतं आणि मोटा फटका मारने प्रयत्न मात्र बाद झाले आहेत। धाव संख्या असताना 44, नवीन फलंदाज देता है बैटिंग साठी आकाश गोजारे। आकाश गोजारे येतात नवीन फलंदाज। चांगली गोलंदाजी, 2 ओव्हर 34 होते आणि नंतरच्या 2 ओव्हरमध्ये फक्त 10 धावा दिल्या आहेत। एक चांगलं कमबॅक म्हणावं लागेल, भावेश ठक्कर यांनी सुद्धा चांगली गोलंदाजी केली एका चांगल्या सामन्यामध्ये। त्यानंतर पाहायचं झालं तर कपिल यादव यांनी सुद्धा चांगली गोलंदाजी केली आणि आता शेवटच्या षटकामध्ये त्यांना 5 रन केलं गेलंय। शेवटच्या षटकामध्ये एक चांगला प्रयत्न असेल की 50-55 वरती धावसंख्या न्यावी लागेल। शेवटचं षटक, शेवटच्या षटकामध्ये एक म्हणजे हाणामारीचं षटक आहे, ती हाणामारी करावीच लागेल। ओंकार फुफळणकर यांच्याकडे 14 क्षमता आहे, तसेच पाहायचं झाले तर आकाश गोदारे बॅटिंगसाठी त्यांच्यामध्ये सुद्धा एक क्षमता आहे, मात्र ती क्षमता आज दाखवावी लागेल। यावेळेला विकेट करण्याचा प्रयत्न होता, रडारमध्ये काही चेंडू आला नव्हता आणि तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी यश यांचं। एक धाव पूर्ण होईल, एका धावेने धावसंख्या होईल ती 45। अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल, 5 चेंडूंमध्ये मात्र 2 ते 3 फटके मोठ्या फटक्यामध्ये परावर्तित करावे लागतील आणि एक चांगल्या सुस्थितीत आपल्या संघाला न्यावे लागेल आणि त्याची जबाबदारी मात्र आता आहे ते आकाश गोजारे आणि ओंकार फुफळणकर यांच्यावरती। थोडीशी धावसंख्या स्थिरावली आहे, ती धावसंख्या मात्र उंचवावी लागेल। यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता मात्र त्या ठिकाणी पॉइंटच्या दिशेने सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे हेमंत यांचं। एकच धाव मिळेल, धावसंख्या होती 46, 4 चेंडू अजून बाकी आहेत या षटकातील। मात्र जर धावसंख्या कमी जाईल तर मात्र स्ट्रायकरच्या गोलंदाजांचं एक खरं कसब लागेल या हा सामना जिंकून देण्यासाठी, कारण एक चांगली गोलंदाजी आहेत कुलदीप निषाद, जितेंद्र पाटील, त्याचप्रमाणे पाय झालं कुणाल गावतात एक चांगली गोलंदाजी करतात। अष्टपैलू असा परफॉर्मन्स असतो त्यांचा प्रत्येक मॅचमध्ये आणि प्रत्येक मॅच एक चांगल्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करतात। तर पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत आहेत कुलदीप, तर स्ट्राईकला ओंकार। हाही चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता, प्रयत्न थोडासा फसतो आहे। चांगली गोलंदाजी करतात, एक कंजूस भरी आणि एक जे लाईन त्यांनी लेंथ पकडून गोलंदाजी करतायत, थोडस वंचित ठेवतात समोरच्या गोळा फलंदाजांना, आपल्या गोलंदाजीवर मोठे फटके मारू देत नाही आहेत। एक सुंदर गोलंदाजी मधलं एक वैविध्यता आणि कौशल्य आपल्या समोर दाखवत आहेत। कपिल, 3 बॉल बाकी आहे का? 3 बॉल आहे ना रे, 3 चेंडू बाकी असतील या षटकातील पहिल्या इनिंग मधील। 47 धावा झालेले आहेत, शेवटचे 3 चेंडू शिल्लक त्या षटकातील, 3 चेंडू बाकी असतील, या 3 चेंडू मधील काहीतरी कारनामा करावाच लागेल। 2 षटकारांची गरज, अतिशय सुंदर गोलंदाजी कपिलची आपल्या संघासाठी, तेज धार आणि ब्लॉक मध्ये टाकतोय कपिल, काय गोलंदाजी करतोय, गोलंदाजी फक्त 3 धावा दिल्या आहेत, 2 चेंडू अजून बाकी असेल, 4 चेंडू मध्ये 3 धावा दिल्या आहेत पहिल्या षटकामध्ये। सिद्धेश
पहिल्या षटकात सुद्धा पाच धावा दिलेल्या होत्या. अतिशय सुंदर गोलंदाजी कपिल याची. सुंदर सुंदर आपल्या संघासाठी एक फायनलच्या दिशेने नेताना चांगली वाटचाल करतायत आणि चांगली अचूकतेवर भर देत आहेत. दोन चेंडू बाकी असेल. आकाश कोदारे यांच्या पायात अक्षरशः बेड्या ठोकल्यात. याही वेळेला पाहिलं तर चुरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता, मात्र ओमकार बाद होत आहेत. थोडस कुठेतरी दडपण झालं या संघावरती. देश ज्याची लोक आतुरतेने वाट पाहत होते तो आता शेवटच्या चेंडूसाठी आय थिंक सो आलाय. वैभव इंदुलकर ज्याला ह्या मैदानामध्ये सातपुते या नावाने ओळखलं जातं, कृष्णा सातपुते. नक्कीच जगात सचिन तेंडुलकर आणि वर्लीच्या मैदानामध्ये वैभव इंदुलकर. बरोबर त्याची स्ट्राईक आहे. त्याच्या आता षटकाराला रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जर त्याने शेवटचा चेंडू आहे आणि शेवटच्या चेंडूत जर वैभव इंदुलकर याने षटकार मारला तर रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक किरण नागवेकर यांच्याकडून आलेलं आहे. एक षटकार आणि रोख रक्कम 500 रुपये. मगाशी 6000 बोली लागली होती एका खेळाडूवर. एका षटकाराची गरज. जरा सामना रंगत आणण्यासाठी थोडा स्कोर सुद्धा वाढेल 6 रनने 6 धावांनी. वैभव इंदुलकर उर्फ कृष्णा सातपुते ज्याने मागच्या सामन्यामध्ये अतिशय सुंदर फलंदाजी करून आपल्या संघाला विजयी केलं होतं. पण आता फक्त एक चेंडू त्यांच्यासाठी शिल्लक आहे आणि एका चेंडूत त्यांना 6 धावा तरी मारावी लागतील तर आपला संघ विरुद्ध संघाला चांगली लढत देऊ शकतो. शेवटचा चेंडू असेल. 47 धावा झाल्यात. एक चांगले धावा येणं महत्वाचं शेवटच्या चेंडूवर. सुंदर असा फटकार वैभवचा. षटकार तर नाही पण एक धाव पूर्ण झालेली आहे. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न आणि हा यशस्वी प्रयत्न. 2 धावा केलेल्या आहेत. चांगला फटका होता. 2 धावा पूर्ण झाल्यात या चेंडूवरती. 49 धावा झाल्यात आणि जिंकण्यासाठी 50 धावांची आवश्यकता आहेत. तर यानंतरच्या मॅचच्या टॉससाठी मी दोन्ही संघांच्या कर्णधारांना बोलवेन. एक बाजूला वर्ली चॅलेंजर आशिष आणि वर्ली किंग्स या दोन्ही संघांच्या संघनायकांनी टॉससाठी यायचं आहे. आशिष वर्ली चॅलेंजर्स विरुद्ध वर्ली किंग्स या दोन्ही संघाच्या कर्णधारांना नम्र विनंती की त्यांनी लवकरात लवकर व्यासपीठाजवळ यायचं आहे. वर्ली चॅलेंजर्सचा कर्णधार आशिष जयस्वाल इथे उपस्थित झालेला आहे. वर्ली किंग्सचा कर्णधार श्री डॉक्टर ॲडव्होकेट साजन पाटील सर आपल्याला नम्र विनंती आहे की व्यासपीठाजवळ यायचं आहे नाणेफेकीच्या कॉलसाठी.
प्रेमींसाठी मुंबई वर्ली येथील वर्ली प्रीमियर लीग त्यांचं भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपल्या केबल नेटवर्कवरती त्यांनी लाईव्ह मध्ये दाखवत आहेत. तरी त्यांचे मी मनापासून स्वागत करतोय आणि आभार व्यक्त करतोय सुयोग गजानन लांगी यांनी जे आमच्या मंडळाला सहकार्य केलेलं आहे त्यासाठी विश्वमित्र क्रीडा मंडळ आपले शतश आभार व्यक्त करीत आहे. वर्ली किंग कर्णधार टॉस उडवायचा आहे टॉस साठी या वर्ली किंग्सचे कर्णधार जिथे कुठे असतील आलेले आहेत. आता होणारा सामना वर्ली चॅलेंजर्स विरुद्ध वर्ली किंग्स हा उपांत्य फेरीचा सामना या सामन्यानंतर लगेचच होईल याची सर्वांनी नोंद घ्यायची. दोन्ही संघ पलाढ्य असे संघ आहेत आणि गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी उपांत्य फेरीमध्ये साजन पाटील सरांचा संघ वर्ली किंग्स यांनी प्रवेश केलेला आहे. तर तर यानंतर होणार सेमीफायनल सामना एका बाजूला वर्ली किंग आणि एका बाजूला वर्ली चॅलेंजर. तर मी टॉस साठी आमचेच जवळचे मित्र एक चांगले कॉमेंटेटर आहेत संदेश करंगुटकर यांच्या हस्ते हा टॉस होईल. तर कोण एक मिनिट सर टॉस जिंकलेले वर्ली किंग तुम्ही या टॉस तुमच्यासाठी किती महत्वाचा होता. टॉस असा महत्त्वाचा काय नाही शेवटी जो टॉस विन होतो तो फिल्डिंग घेतोच पण असे बलाढ्य जेव्हा अपोजिशन असतो मला आठवतो आहे फर्स्ट सीझन ज्याच्यामध्ये आम्ही 99 स्कोर केले होते आणि ह्याला मी उपाधी दिली होती श्री कृष्णाची. आता के हां जहाँ पे हां यस जहाँ पे ये रहता है वहाँ पलदा हमेशा भारी होता है ऐसा है. बेस्ट ऑफ लक आणि माझी टीम सकाळपासून कालपासून खूपच मेहनत घेत आहे. एक फक्त ह्या मॅचमध्ये आम्हाला मेहनत घ्यायची आहे. आमचा साई जर चालला तर मग सबका मालिक आहे सब. बाकी अगर चलेगा हमारा साई तो आशीष के टीम के बॉलर बोलेंगे आई आई आई. टॉस जिंकून आपला काय निर्णय असेल. फिल्डिंग बोललो ना फिल्डिंग. चिता भी उन लोग में है. आशीष आपको पहला बैटिंग करना है तो आप कितना टारगेट सामने वाले टीम को देंगे जीतने के लिए. ऐसा कुछ नहीं है. बॉलिंग अच्छा बॉलर डालता रहेगा हम सोचेंगे कि गंदे बॉल पे सिक्स और बाउंड्री के लिए ट्राई करेंगे. थैंक यू सो मच. तर खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि दोन्ही टीमला येणाऱ्या सेमीफायनलसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. तर मॅचच्या दिशेने जाऊया जिथे परिवर्तन होत आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्यासाठी जोडले जातील प्रलय पाटील. धन्यवाद. थँक्यू सदेश. पहिलाच सेमीफायनलचा सामना आहे पाठलाग करायचा आहेत धावांचा. इथे आपल्याला दिसणार टार्गेट सेट केलेला आहे 50 धावांचं. पन्नास धावांचं टार्गेट आणि ते पार करण्यासाठी उतरलेला संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. वर्ली रॉयल्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये वर्ली स्ट्रायकर्स असे दोन संघ पहिला सेमीफायनलचा सामना खेळताना आपल्याला दिसत आहेत. स्ट्राईकला उतरलेली जोडी वैभव आहे आणि त्याचा सोबत त्याचा साथीदार ओमप्रकाश गोलंदाजी मार्गावर दिसणार आहे जितेंद्र. दोन चेंडू संपलेत. तिसरा चेंडू सरळ हाताने समोरच्या दिशेने खेळून काढला फटका. एक टप्पा घेतोय आणि ते क्षेत्ररक्षण झालंय पाहावं लागणार आहे.
चांगले क्षेत्ररक्षण अप्रतिम दर्जा दर्जेदार क्षेत्ररक्षणाचा नमुना इथे मात्र पाहायला मिळाले. मंडळातील खेळाडू इथे उपस्थित आहेत. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण गोदारे यांचं आपल्या संघासाठी. अंधराईत समोरच्या दिशेला ड्राईव्ह केला होता आणि इथे आपण पाहिलं अप्रतिम क्षेत्ररक्षण अगदीच मैदानाच्या बाजूला. एक मधल्या काळामध्ये रील्स व्हायरल झाली होती आणि ती रील संपूर्ण आपल्या भारत देशाने जरूर पाहिली. त्यामध्ये फुटबॉल स्टाईलने क्षेत्ररक्षण करताना दिसला. अतिशय सुंदर असा सीमा रेखा पार सोनी चाचा यांनी सुंदर असा षटकार लावलेला आहे आपल्या संघासाठी. अंतिम फेरीच्या सामन्यात प्रवेश करण्यासाठी दोन्ही संघांची झुंजार खेळी आणि जितू याला अतिशय सुंदर असा षटकार. नेक्स्ट बॉल यावेळी पुन्हा एकदा पायांचा योग्य वापर करत मारलेला फटका ऑफ साईडला जाणार आहे. मिड ऑफला क्षेत्ररक्षक एकच धाव मिळणार आहे. वर्ली रॉयल्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये वर्ली स्ट्रायकर्स असे दोन संघ झुंज देत आहेत. पहिले षटक आणि ते मात्र इथे समाप्त होत झालेला. पाच चेंडूंचा खेळ संपलाय. एक चेंडू जरूर बाकी आहे जितेंद्र यांच्या गोलंदाजी मधला. वैभव आणि ओमप्रकाश आधीपासूनच मन बनवून आलेले आहेत की या सामन्यामध्ये सुरुवातीपासूनच जोरदार फटकेबाजी करायची आहे आणि 50 धावांचं जे लक्ष्य काही आपल्यासमोर सामोरं केलेलं आहे ना त्याला पार करायचं आहे स्ट्रायकर संघाने. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकाचा. धावसंख्या आपण पाहतोय जमलेली आहे ती 11. मोठा फटका आला होता वैभवच्या डावकरा आता हाताचा फलंदाज इथे पाहतोय ऑफ स्टंपच्या खूपच बराचसा बाहेर. परंतु जितका वाईड जायला पाहिजे तितका बाहेर मात्र गेला नाहीये. निर्धाव असेल. षटकाची समाप्ती होते. एका षटकाची सांगता झाल्यानंतर धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद 11 धावा. वर्ली प्रीमियर लीग पहिला सेमीफायनलचा सामना आपल्या समोर सादर होतोय आणि या सामन्यामध्ये पहा जिंकण्यासाठी युद्ध मैदानाच्या आतमध्ये रॉयल्स वर्सेस स्ट्रायकर्स अशा दोन संघामध्ये. 8 संघांनी सहभाग नोंदवला होता या स्पर्धेमध्ये आणि 8 संघांपैकी 4 संघ पुढल्या फेरीमध्ये दाखल झालेले आहेत. यापुढील होणारा सामना नक्कीच वर्ली किंग्सचा संघ लढत देताना दिसणार आहे आपणास. ऍडव्होकेट साजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली झुंज देणारा संघ. दरम्यान या सामन्यामध्ये मात्र 50 धावांचं टार्गेट. सेमीफायनलचा सामना म्हटला ना की त्याच्यामध्ये दबाव नावाचं तंत्र कामगिरी महत्वाची करून जाते आणि तोच दबाव मात्र सुरुवातीला फलंदाजी करताना फलंदाजांवर जरूर दिसला. दबावामध्ये खेळत असताना धावसंख्या मात्र वाढली नाहीये आणि 50 धावा त्यांचा पाठलाग करताना दुसऱ्या बाजूने फलंदाजी करत असणारा संघ रॉयल्सचा चांगल्या रीतीने फलंदाजी करतोय. त्यांच्यामध्ये काही दबाव नाहीये. खरं तर सोनी जे की कर्णधार आहेत आपला नैसर्गिक खेळ जो आहे ना तोच मात्र इथे दाखवत असताना आपल्या समोर. स्ट्राईकच्या एंडकडे सोनी पुन्हा एकदा ओमप्रकाश विश्वकर्मा. दुसऱ्या बाजूला कुलदीप यादव. पंचांच्या उजव्या बाजूने राऊंड विकेट राईट आर्म. या वेळेला पूल केलाय आणि हा पूल होतोय सक्सेसफुल. येतोय सीमेपलीकडचा 6 धावांचा षटकार. समोर जे बॅनरच्या इथे जे सरकार बॅनरच्या इथे बसलेले आहे त्याला कृपया करून त्यांनी बाजूला बसायचंय. मंडळाला सहकार्य करायचंय. जे कॅमेऱ्याच्या खाली समोर जे युट्यूबच्या इथे आहेत त्यांनी जरा कृपया बॅनरच्या बाजूला बसायचंय. 17 धाव संख्या या षटकाराच्या जोरावर 6 पाहू शकतो आपण. 102 बाजूला बसायचंय. मंडळाला सहकार्य करा जरा बॅनरच्या बाजूला बसायचंय तिथे. कुलदीप यादव सगळं युट्यूब वरती दिसते. कृपया करून मंडळाला सहकार्य करा.
नक्कीच समोरचे प्रेक्षक यूट्यूबच्या कॅमेराच्या आपण चौकटीत येत आहात, कृपया मागे बसायचं आहे। आणि इथे पाहतोय एका षटकाराच्या जोराने मात्र धावसंख्या पुढे गेले 17 धावा। नेक्स्ट बॉल कुलदीप, यावेळी स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेकडून डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, डीप स्क्वेअर लेग मध्ये येणार आणि फेकी करणार, तत्पूर्वी मात्र धावसंख्या मिळणार आहेत 1-1। या धावेने धावसंख्या पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळेल 18 धावा। टार्गेट आहे 50 धावांचं लक्ष आणि ते पार करण्यासाठी उतरलेला सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे। वर्ली रॉयल्स या संघाची वैभव एका बाजूला नॉन स्ट्राईकच्या एंड कडे आपल्याला दिसणार आहे, तर स्ट्राईकच्या एंड कडे माफी असावी, वैभव स्ट्राईक कडे आलाय। नॉन स्ट्राईकला ओम प्रकाश, जो की 5 चेंडूंचा सामना ओम प्रकाशने केलाय आणि धावसंख्या रचलेली आहे ती 16। सुरुवातीपासूनच मन बनवलंय, इरादे स्पष्ट आहेत की आपल्याला फायनलचा सामना खेळायचा आहे। तिसऱ्या चेंडूसाठी सज्ज होईल कुलदीप, इथे मात्र विकेट काढावी लागणार आहे। विकेट काढली की मात्र आपण जो की 50 धावांचा पाठलाग करत असणार संघ अडथळे निर्माण करू शकतो। यावेळी लॉंग लेगला एक टप्पा घेत चेंडू होतो, पुढल्या चेंडूवर हवेचा रन,
तीस धावा संख्या झालेल्या आहेत। मी तुला सांगतो डीजे म्हणून तेव्हा बाजू। नेक्स्ट बॉल लोअर फुलटॉस होता, समोरच्या दिशेने खेळून काढलेला आहे आणि लॉन्ग ऑन रिझन मध्ये एकच धाव मिळणार आहे। षटकाची मात्र इथे समाप्ती होणार आहे। झालं ना षटक, संपलं ना। धावसंख्या जाऊन पोहोचते ती 42, दोन षटक बिनबाद 42 धावा। डीजे पन्नास धावांचं टार्गेट दिलं होतं, एक सोपं आव्हान आणि त्याला पार करण्यासाठी उतरलेला संघ आपण पाहतोय वर्ली रॉयल्स। रॉयल सारखी मात्र इथे फलंदाजी त्यांची चालू आहे। दोन षटकांमध्ये 42 धावा 21 सरासरीने पुढे जाणारा संघ पाहायला मिळतोय। उर्वरित 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी धावसंख्येची गरज आहे तब्बल 8। पुन्हा एकदा शपल होत वैभव, पूल करायचा होता अंगावर आलेला चेंडू, एक धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला गेला मात्र आपला साथीदार ओम प्रकाश याला परत पाठवला, एकही धाव नाही। वैभव खऱ्या अर्थाने विचार करत असेल की एखादा षटकार आणि चौकारानेच हा सामना आपण विजयी करायचा आहे, त्या दिशेने त्याची घोडदौड मात्र चालू आहे। गोलंदाजी मार्गावर नवीन गोलंदाज आलेला परंतु त्याला आता खूप कठीण आव्हान आहे की 17 चेंडू मध्ये 8 धावा रोखण्याचं। उजव्या हाताने व द विकेट वरून मारलेला चेंडू हवेमध्ये आहे, चेंडू होतोय सीमेच्या पलीकडे, साधा दोन धावांची गरज आता आपण समजू शकतो। औपचारिकता शिल्लक आहे सामन्यामध्ये, खूपच फ्लाइट वरून मारलेला चेंडू मिड विकेट रिजन मध्ये येतोय, धाव घेणार नाहीयेत कुणाल गावंड, गोलंदाजी मार्गावर दिसत आहे, इथे मात्र धाव घेतलेली नाहीये। पुढल्या धावेसाठी दोन धावा करण्यासाठी सज्ज होत असताना अजून एक फ्लाइट आणि यावेळी पूल केलाय अक्षरशः उडी मारून आणि चौकाराच्या दिशेने 4 धावा चौकार।